ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानस तज्ज्ञ यांनी वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. घरातून निघताना घाई गडबडीत गाडी चालवणे तसेच गाडी चालवताना हेल्मेट न घालणे, मोबाईलवर बोलणे, मोबाईलवर बोलत असताना लक्ष विचलित होऊन अवघ्या 2 ते 3 सेकंदात जीवही जाऊ शकतो असे मानस तज्ज्ञ यांनी सांगितले. तर जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये साधारणतः 29,000 अपघात झाले आहेत, त्यामध्ये 13,000 लोक मृत्युमुखी पडले आहेत. फक्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये वर्षात 867 अपघात झालेले आहेत, त्यामध्ये 300 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष हे अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प करूयात. तुम्ही अनेकदा अभ्यास केला असेल या गोष्टीचा, तुम्ही स्वतःही प्रवास करत असता, तर काय नेमकं दिसतं, का मानसिकता अशी आहे की आपण वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करायला हवं आणि कशामुळे हे घडतं? वाहतुकीच्या नियमांचं आपण पालन करणं फार गरजेचं आहे, बिकॉज आपल्या आयुष्यापेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ असं काहीच नाही आहे. लाईफपेक्षा अजून काही सर्वश्रेष्ठ नाही आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन त्याच वेळी होतं की ज्यावेळी लोकं घाईमध्ये असतात, ज्यावेळी लोकं काहीतरी कुठे ते मोबाईलवर बोलत असतात किंवा फोन अटेंड करत असतात की जे अलाउड नाही आहे असं पण, आणि त्यामुळे कुठेतरी मग लक्ष विचलित होतं आणि लक्ष विचलित होलं की अवघ्या 2 ते 3 सेकंदामध्ये जीव जाऊ शकतो. कारण 2 ते 3 सेकंद खूप पुरेसे असतात. 2 ते 3 सेकंदामध्ये आपण बरंच अंतर कापू शकतो, कापतात वाहनं, आजकाल स्पीड सगळ्या वाहनांना आहे. त्यामुळं आपल्याला हे ठरवलं पाहिजे की जे काही सिग्नल्स लावलेले, साईनबोर्ड्स लावलेले आहेत, त्यांना आपण टिपिकली फॉलो केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जसं सरांनी सांगितलं की 860 जणांचं जर म्हणजे 860 घरं उद्ध्वस्त झाली, की उद्ध्वस्त न होता, कारण एका घरातला एक माणूस गेला म्हणजे एक घर उद्ध्वस्त होतं, तर घर उद्ध्वस्त न होता ती जास्त चांगली कन्स्ट्रक्टिव्हली अजून चांगली कशी बनवता येईल, आणि आपला देश युवकांचा आहे, ते युवकांची शक्ती अजून जागृत कशी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे या सेफ्टी यामध्ये यामध्ये टिपिकली लोक घाई करतात. ती घाई का होते तर टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे घाई होते. म्हणून वेळेत घरातून निघणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचंय आणि किती वेळात जायचंय. नंबर 2, जो पिलियन रायडर असतो बाईकवर खास करून, तो काहीतरी गाईड करत असतो, चल घे पटकन, चल जाऊ दे, जोरात जाऊ दे, लवकर पोहोचूया, तो घाई लावतो, त्याचा ऐकण्यामुळे पण अपघात होतात. नंबर 3, जो 4 सेकंदाचा जो सिग्नलमध्ये गॅप असतो, त्या सिग्नलमधल्या गॅपमधून आपण इकडून तिकडे अलाउड नसताना क्रॉस करतो आणि त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतो. नंबर 4, वाहतुकीच्या नियमांचं संपूर्णपणे माहिती नसणं, तर ते वाहतुकीचे नियम आपण माहिती करून घेऊन आपल्या लाईफसाठी ते वापरणं गरजेचं आहे. तुमचं नाव सर? मी राजेंद्र मोरे, रिटायर्ड आर्मी मेडिकल कोर. सर, नेमकं काय हा उपक्रम आहे, जेणेकरून आपण पाहतो की 31 डिसेंबरला तुम्ही आरटीओ अधिकारी रस्त्यावरती असतात, आज 31 डिसेंबरला तुम्ही आहात, 31 मार्चऐवजी. मी ॲक्च्युली लोकांना नवीन वर्षाचा संकल्प आणि आव्हान करण्यासाठी हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेला माझं आव्हान आहे की महाराष्ट्र अपघातमुक्त करून आणि अपघातात जे मृत्युमुखी लोकं पडतात त्यांच्या कुटुंबियाचा विचार करून कमीत कमी अपघात होतील ह्यासाठी प्रयत्न करायचा. आणि नवीन वर्षाच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. काय कारणं आहेत तुम्ही एवढं हे आवाज उठवता, कारण अपघातांची संख्या आणि आकडेवारी मृतांची, त्याबद्दलही सांगा. अपघातांची संख्या मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्राचा जर विचार केला तर पूर्ण एका वर्षामध्ये जानेवारी 22 ते ऑक्टोबर 22 पर्यंत साधारण 29,000 अपघात झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये 13,000 लोक मृत्युमुखी पडलेत. आपण फक्त पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर 867 अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 300 लोकांचा मृत्यू पडलेला आहे. म्हणजे एका शहरामध्ये जर 300 लोक मृत्यू पडत असतील तर याचा आपल्याला विचार करायला पाहिजे की आमच्या दृष्टीनं आम्ही अपघात रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काम करतोय, तसंच जनतेने सुद्धा आपण स्वयं निर्धार केला पाहिजे की माझ्याकडून कोणताही अपघात होणार नाही. आणि अपघात न झाल्यामुळं जे काय अपघात झाल्यामुळं जीवितहानी किंवा वित्तहानी होती ते सुद्धा थांबेल किंवा टळेल ती. ओके, घटनेसाठी जबाबदार असतात, जर मला काय झालं तर माझ्या घटनेला कोण पुढे संभाळणार, त्यासाठी धडे मी माझ्या लाईफमध्ये पुढं वापरत आणि धडे मी उपयोग करत आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.